राज्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 28 वरून 31 वर्ष अशी वाढवण्यात आली आहे. सरकारतर्फे तशी घोषणा करण्यात आली आहे, पण प्रत्यक्षात तसा कुठलाच आदेश MPSC ला मिळालेला नाहीये. या पार्श्वभूमीवर सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्ष तयारी करणारे विद्यार्थी आज हवाल दिला आहेत. माझ्यासोबत PSI ची परीक्षा देऊ इच्छणारे हे सगळे मुलं आहेत. मला सांगा की ही सगळी तयारी तुम्ही करत असता आणि कुठेतरी सरकारच्याच बाजूनी काहीतरी त्रुटी राहते, म्हणजे 33 महिने जाहिरातच निघत नाही आणि तुमची संधी या ठिकाणी एका अर्थाने हिसकावून किंवा डावलल्या जाते. निश्चितपणे तुम्हाला संताप येत असेल याचा. नक्कीच याचा खूप संताप आहे मुलांमध्ये. आणि शासनाने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची शासनाने पूर्ती करायला पाहिजे होती. जाहिरात येण्याच्या अगोदरच हे वय वाढून द्यायला पाहिजे. MPSC कार्यालयाला या गोष्टीची माहिती आहे का? काय म्हणतात? MPSC कार्यालयाशी संपर्क साधला? MPSC कार्यालयाशी संपर्क साधला असता ते सांगतात की शासनाने आमच्यापर्यंत अजून तसली कोणतीही माहिती पाठवलेली नाही. वारंवार त्यांच्याशी संपर्क साधला तरी ते आम्हाला कुठलीही माहिती व्यवस्थित देत नाहीत. आणि आत्ताच जवळजवळ 3 वर्षापासून जाहिरात नसल्यामुळे आमचं वय केवळ 3 वर्ष जाहिरात नसल्यामुळे वाढलं, त्यामुळे आम्हाला ह्या परीक्षेला बसता येत नाही. जवळपास महाराष्ट्रामध्ये MPSC तयारी करणारे 4 ते 4.5 लाख विद्यार्थी आणि ह्याचा परिणाम जवळपास 70 ते 80% मुलांवर झालेला आहे. एकट्या पुण्यामधून MPSC साठीच्या BSA जागेसाठी 50,000 फॉर्म भरले जातात, ते आजच्या घडीला फक्त 4 ते 4.5 हजारच फॉर्म भरले गेलेले आहेत. आणि MPSC ला सांगितलं तर MPSC मध्ये आम्हीसुद्धा ह्या बातम्या फक्त पेपरमधून वाचतोय. गव्हर्नमेंटने आम्हाला आजपर्यंत कुठल्याही अधिकृतरित्या आमच्यापर्यंत ही आदेश दिलेला नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.